class sum, death of a partner, problem number 5, page number 204. Balance sheet cover, ratio criteria 3:2:1. Balance sheet bana, bank overdraft, creditors, bills payable, bank loan, sovereign liability, general reserves, capital account madhe vatnar apan, capital account la. Assets madhe bank, debtors, land and building, machinery, investment, computer, stock, patents. Sabhicha sabhi asset ase. Page turn hote maza. Goodwill of the firm is valued at 30,000. Firm cha goodwill kiti sangitle tyanni 30,000. Theek hai. Land and building and machinery were found to be undervalued at 20%. Land and building and machinery cha calculation karan tumhala mi dakhavan 20% undervalued hai. Investments are valued at 60,000. Investment la tick mark kara, land and building la kara, machinery la kara. Stock to be undervalued by 5,000. To be undervalued, undervalued nahiye. Aplyala te undervalue karayche. म्हणजे हे इथे थोडासा वेगळा पार्ट आहे, समजून घ्या. सांगतो मी तुम्हाला. अँड प्रोव्हिजन ऑफ 10% वॉज डेटर्स वॉज रिक्वायर्ड. डेटर्स ला टिक मार्क, स्टॉक ला टिक मार्क. पेटंट्स वर व्हॅल्यूलेस. व्हॅल्यूलेस म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असेल म्हणजे ते काढून टाका. व पेटंट्स ला टिक मार्क. मिस्टर रोहन वॉज एंटायटल टू शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ अँड इट वॉज डिसाइडेड दॅट ही मे be allowed to retain his drawings as his share of profit. ठीक आहे, त्याचे ड्रॉइंग जे असणार तोच त्याचा शेअर ऑफ प्रॉफिट असणार आहे. ओके, रोहन ड्रॉइंग टिल डेट ऑफ डेथ वॉज 25,000. रोहनचा प्रॉफिट, रोहनचे ड्रॉइंग्स किती आहेत? 25,000. प्रॉब्लेम थोडा किचकट आहे, सो मेक इट शुअर की तुमचं लक्ष शेवटपर्यंत राहील. Inner lock.
spends 12,000 in a run. Yeah.
त्याला अंडर वाय टू करा म्हणताय. ठीक आहे, मायनस अंडर व्हॅल्यू 5000. याचा सेकंड स्टेप पुढे जाणार, मायनस मीन्स अपोजिट साइड टू स्टॉक अकाउंट 5000. एक लक्षात घ्या, पहिली ऍडजस्टमेंट आणि ही ऍडजस्टमेंट म्हणजे ही अंडर व्हॅल्युएशन आणि याच्यामध्ये फरक आहे. ही अंडर व्हॅल्यू करा म्हणतात आणि इकडे अंडर व्हॅल्यू होती त्याची ओरिजिनल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती. दोन वेगवेगळ्या गोष्टी, हे जे दोन केले इथे ऑलरेडी अंडर व्हॅल्युएशन होतं, त्याची आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू काढायची होती. आणि इथे काय सांगताय, स्टॉकला अंडर व्हॅल्यू करा, कमी नाही दाखवा 5000. ठीक आहे, हा फरक आहे दोन्ही मध्ये. 10% प्रोविजन आहे डेटर्स वरती, डेटर्स खाली या, मायनस 10% आरडीडी 3000, आउटरला 27000. मायनस मीन्स अपोजिट साइड टू आरडीडी अकाउंट 3000. पुढे पेटंट्स वर व्हॅल्यू लेस, पेटंट्स ची व्हॅल्यू काहीच राहिलेली नाही, सो पेटंट्स ला काढून टाका. मायनस रिटर्न ऑफ 12000, आउटरला नी. सेकंड इफेक्ट, मायनस मीन्स अपोजिट साइड टू पेटंट्स अकाउंट 12000. ठीक आहे, पुढे मिस्टर रोहन वॉज एंटाइटल्ड टू शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ and it was decided that he may be allowed to retain his drawing as his share of profit. त्याला त्याचा प्रॉफिट म्हणून काय देणार आहे आपण, त्याने जे ड्रॉइंग्स केले तेच पैसे तू घेऊन जा म्हणतो आपण. ठीक आहे, पण ड्रॉइंग्स किती आहेत? रोहन्स ड्रॉइंग टिल डेट ऑफ डेथ वॉज 25000. त्याचे ड्रॉइंग्स किती आहेत? 25000. सो ड्रॉइंग्स कुठे देणार आपण? कॅपिटलच्या डेबिटला. टू ड्रॉइंग्स कोण मिळेल? रोहन. रोहन किती वाय? दुसरा 25000. ठीक आहे, आणि हेच ड्रॉइंग्स त्याच्या काय असणार आहे? पी एंड एल. सो इकडे आलो बाय पी एंड एल सस्पेन्स अकाउंट 25000. ओके, आगे खतम हो गए वैसे तो सब पाय पूर्ण समजवतो. त्यांनी काय सांगितलं, त्याने ड्रॉइंग्स केले 25000 आणि हेच ड्रॉइंग्स त्याला आपण देऊन टाकले, त्याला त्याचे जे पण पैसे ते सेटल करू 25000. सो ते आलं पी एंड एल सस्पेन्स अकाउंट 25000 डायरेक्टली. कॅपिटल रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. रिव्हॅल्युएशनची कोणती बाजू मोठी दिसते? क्रेडिट 50000. 50 मायनस 20, 30000 आहे का डिफरन्स त्यांचा? आहे 50000. त्यामधनं 20 गेले राहिले 30000. तिन्ही पार्टनर्स मध्ये वाटून द्या. कॅपिटल अकाउंट सोहन, रोहन आणि मोहन. 30000 डिवाइडेड बाय 6, 5000, 15000, 10000 आणि 5000. याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 15000, 10000 आणि 5000. ठीक आहे, आता कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. सगळ्यांचीच डेबिट साइड मोठी 20 30. सेम अमाउंट आपण डेबिट साइड मध्ये देऊया. 63500, 74000 आणि 34500. वरती ते मायनस करायला
बॅलन्स कॅरी होणार तुमचा, तो येणार इथे, इथे घेतोय मी गुडविल, गुडविल आपलं 30,000 होतं पहा, आपण ही जी एंट्री केली होती गुडविलची 30,000 ची, बरोबर आहे, ती एंट्री काय केली होती गुडविल अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आता सपोज गुडविल क्लोज केलं, गुडविलच्या डेबिटला जा अमाऊंट आहे, तीच बॅलन्स कॅरी होणार 30,000. जर घेतली तर 4,40,000 नी प्रॉब्लेम तुमचा टॅली होतोय. 4,40,000 पहा मित्रांनो, इथे तुम्हाला बॅलन्स शीट ओपन करायला सांगितलेली नाही, तरी सुद्धा आपण बॅलन्स शीट ओपन करून ती देखील टॅली केलेली नाही. सगळेच प्रॉब्लेम तुम्ही करू शकता, म्हणजे जिथे जिथे आपण काही प्रॉब्लेम्स मध्ये असं केलेलं आहे की बॅलन्स शीट ओपन नाही केली, फक्त कॅपिटल अकाउंटच सांगितलं तर कॅपिटल अकाउंटच बनवले. तुम्ही जर का बॅलन्स शीट ओपन केली तर बॅलन्स शीट सुद्धा नक्कीच टॅली होऊन जाते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आपला पाचवा टॉपिक संपवलेला आहे, जो आहे डेथ ऑफ अ पार्टनर. ठीक आहे, आज लक्षात घ्या मित्रांनो, तारीख आहे 15 एप्रिलला आपला हा टॉपिक संपलेला आहे, 15 एप्रिल 2020 ला. सो आपण तुमच्यासाठी एवढी मेहनत करत आहोत, सो होपफुली तुम्ही सुद्धा हे पटापटा अपलोड करतात पुढे आणि तुमचं